या रुचकर मीना चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण आंबा पोळी बनवतोय। इथे मी हापूस आंबे घेतलेले आहेत आणि क्लीन करून घेतलेले आहेत। आता अशा प्रकारे आपल्याला आंबा पोळी बनवायची आहे। किती आंबा पोळी आपल्याला एक दोन दिवस उन्हात सुकवायची नाहीये, त्यामुळे धूळ वगैरे उडणे हा प्रकार होणार नाहीये। आपल्याला आंबा पोळीची राखण करायची नाहीये। अगदी कमी वेळेमध्ये खर्चा घरामध्ये पूर्ण हायजेनिक अशी आपल्याला आंबा पोळी बनवायची आहे। आता ती कशी करायची ती आपण पाहूया। या आंब्यांचा आता मी घर काढून घेणार आहे। तर आपण आंबावळीसाठी असं मी आंबा चिरून घेणार आहे आणि याचा आपल्याला असा घर काढायचा आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा। अशा प्रकारे मी सगळे आंबे करणार आहे बारीक। हे बघा, असं आता छान मिक्सरला मी बारीक केलंय। तर असं मी उरलेल्या आंब्यांचा पण घर काढून घेणार आहे। इथे मी गॅसवर भांडं ठेवलंय, कढई ठेवले आणि नॉनस्टिक ठेवलेली आहे, शक्यतो तीच ठेवावी। आणि आपण अगदी थोडंसं तूप घालणार आहे, खूप नाही आहे। त्यामध्ये आता आपल्याला आंब्याचा गर टाकायचा आहे आणि हा आपल्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणजे आंबावळी आपली लगेच पडणार आहे। हा गर बघा, असा थोडा गॅसवर ठेवून आपल्याला थोडासा त्याला आटवायचा आहे। जाळ जरा बेताचाच ठेवा, मोठा असेल तर असे बुडबुडे येतात आणि ते हातावर वगैरे उडतात, त्यामुळे जरा काळजी घ्यायची करताना। आता गर आपला बऱ्यापैकी आकसला आहे। यामध्ये आता मी थोडीशी या मिक्सरच्या भांड्यात पिठी साखर केलेली आहे, बारीक पावडर केली आहे तिची, तर ती टाकायची आहे। वेलची चिपूट टाकते, जायफळ आणि वेलची एकत्र आहे, पावडर केलेली ती टाकलेली आहे। साखर थोडी आपली याला उडायची, आपली जाळ थोडा बघा। आता छानपैकी आतली ही साखर पण झालेली आहे बऱ्यापैकी। एक आपण थोडा वेळ अजून हलवायचं आहे ना। मिश्रण आपलं आता तयार झालं आहे। आपल्याला असं करायचं आहे, हे बघा छानपैकी। आता मी गॅस बंद करते, याला थोडं त्याला थंड करायचं। मी मायक्रोवेचं भांडं घेतलंय आणि हे उलटी केली डिश, याला जरा तूप लावलंय, साजूक तूप। आता मिश्रण मी यावर टाकणार आहे। आपल्याला पातळ लेअर याच्यावर अशी करायची आहे पसरवून छानपैकी। हे बघा, असं छान मी बोटाने पसरवलेलं आहे। थोडा तुपाचं बोट घेतले, तूप लावले, किती छान बघा पोळी आपली पडलेली आहे। आता या पोळीला मी मायक्रो करणार आहे। आता मी हा मायक्रो टाकते। हे बघा, आता 2.5 मिनिटाने मी याला बाहेर काढलेलं आहे। आता तुमचं जसं मायक्रो असेल त्याप्रमाणे आपण थोडं चेक करून बघायचं। तर ही सुकलेली आहे, हिला आता थंड होणार आणि मग आपल्याला हिला उलटी करायची। मायक्रोचं मी दुसरं भांडं घेतलं आहे, इथेही तूप लावलेलं आहे साजूक। तर पण हे सगळीकडनं असं छान सोडून घ्यायचं आहे व्यवस्थित। सुरीने बघा किती छान सुकतंय, कारण हे थंड झाले आता। आणि आपल्याला हे उलटायचं आहे इकडे आणि पूर्ण आला ही बाजू आपल्याला मायक्रो करायची आहे। दीड मिनटं मी आता ठेवलेलं आहे। हे बघा, 1.5 मिनिटाने मी बाहेर काढले। आता ह्याला आपण जरा थंड होऊन द्यायचं। बघा किती छान सुकलंय ते बघा। हे बघा किती सुंदर आपली आंबा पोळी उचलली जाते। आता ह्याला जरा थंड होऊन द्यायचं आपल्याला।
किती छान बघा सुकलेली आहे सुरेख, ऊन नको काही नको, किती सुंदर झालं आहे बघा। आता मी इथे हे काढून घेते। अशा प्रकारे आपल्याला सगळ्या या छोट्या पोळ्या करून घ्यायच्या आहे। हे बघा आपली आता शेवटची पोळीसुद्धा झालेली आहे, किती छान आणि सुरेख ते बघा। मी तुम्हाला एक पोळी उचलून पण दाखवते किती छान झाल्यात त्या बघा। हापूस आंब्यांचा सीझन चालू आहे आणि आपल्याला आंबा पोळी खायची इच्छा झाली तर किती फास्ट मायक्रोमध्ये आंबा पोळी होते ती बघा। सुरुवातीला मी 2 ते 2.5 मिनटं पोळी ठेवली, नंतर मी फक्त 1.5 मिनटं पोळी ठेवलेली आहे आणि किती छान थोड्या कमी वेळामध्ये अगदी पूर्ण पोळ्या ह्या 1/2 तासात बनलेल्या आहेत। थोडं आपण गॅसवर ते मिश्रण जरा आटवून घेतलं साखर टाकून नंतर आणि मायक्रोमध्ये किती कमी वेळामध्ये आंबा पोळ्या आपल्या किती सुरेख आणि छान बनल्यात त्या बघा। आता पोळी ना आपल्याला हव्या त्या शेपमध्ये थोडी कट करून घ्यायची आहे। चौकोनी याचे आपल्याला तुकडे करायचे आहेत, बघा किती छान पडतात ते बघा। अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या कट करून घेणार आहे। किती सुरेख ते बघा, किती छान मायक्रोमध्ये वड्या पडल्यात त्या बघा, किती सॉफ्ट बघा। मी तुम्हाला दाखवते जशी आपल्याला बाजारामध्ये मिळते त्याप्रमाणे झालेली आहे। अशा प्रकारे आपली घरच्या घरी अगदी हायजेनिक आंबा पोळी तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रुचकर मीडिया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा। अशा प्रकारची रेसिपी करून बघा, कमेंट्स करा। नमस्कार।